कोकण शिशु अतिदक्षता विभागाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण. ससून हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारलेला नवजात अर्भक विकास प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर सरकारी मेडिकल कॉलेजांमध्ये असे प्रकल्प राबवण्याची सूचना सर्व अधिष्ठातांना देण्यात येतील असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेडशी संलग्न मुकुल जाधव फाउंडेशन, श्रीमंत गणपती हलवाई ट्रस्ट कमिन्स इंडिया यांनी दिलेल्या देणगीतून ससून हॉस्पिटलमध्ये NICU उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन गिरीश महाजन, गिरीश बापट यांच्या उपस्थित झाले. यावेळी अशोक गोडसे, खासदार अनिल शिरोळे, मुकुल जाधव, रितू छाबरिया, डीन अजय, चंदन वाले आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगपतींनी जर आरोग्य क्षेत्रासाठी सरकारी हॉस्पिटलांना देणगी दिल्यास रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळू शकतील. शिवाय ससून पॅन्टन सर्व राज्यात राबवलं जाईल असंही यावेळी महाजन यांनी सांगितले. निश्चित अतिशय अभिनंदनीय उपक्रम या ठिकाणी आहे. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, आमचे प्रकाशबाई फिनोलेक्स आहेत, जे जे हॉस्पिटल यांनी तिघांचे कॉर्डिनेशन करून हे जे युनिट या ठिकाणी उभं केलेलं आहे, मला वाटतं हे एक पथदर्शी असं युनिट आहे. मला वाटतं की अशा प्रकारचं युनिट हे महाराष्ट्रात तर कुठे नाही, सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला देशामध्ये कुठे असं असेल मला असं वाटत नाही. जगातली अतिशय चांगली मशिनरी जी आता सध्या रिसेंटली उपयोगामध्ये आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली मशिनरी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि याचा उपयोग अनेक गरजू लोकांना, विशेष करून गरीब लोकांना. आज आपण बाहेर जर गेलात तर एका मुलाला या ठिकाणी जर ठेवायचं असेल तर त्याला 15 ते 20 हजार रुपये एका दिवसाचा खर्च आहे आणि या ठिकाणी विनाखर्ची कुठलंही शुल्क न घेता या ठिकाणी त्या मुलाला ठेवता येणार आहे. मला वाटतं अतिशय आज आनंदाची गोष्ट आहे ही की अशा प्रकारे CSR मधून ह्या ठिकाणी एवढं मोठं युनिट उभं केलेलं आहे. खूप मोठी मदत तिनीचारी ट्रस्ट ज्या आहेत, संस्था आहेत, यांनी या ठिकाणी केलेली आहे. खरं मनापासून त्यांचे खूप खूप आभार मी या ठिकाणी मानतो. यशस्वी, मी सांगितलं की हा उपक्रम हा पथदर्शी आहे. डॉक्टर चंदनवाले, त्यांचे सगळे सहकारी यांनी CSR मधून त्यांनी स्वतः प्रयत्न करून हे जे युनिट या ठिकाणी उभं केलेलं आहे, एक महाराष्ट्रासाठी आदर्श असं एक युनिट आहे. मला वाटतं याचं अनुकरण सर्वांनीच केलं पाहिजे. देणारे लोक भरपूर आहेत परंतु आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे आणि चांगलं काम असेल तर मदत करणाऱ्यांची कुठेही कमी नाही. आणि आजचं हे युनिट बघून अनेक लोक या पुढच्याही काळामध्ये मला वाटतं मदत करण्यासाठी पुढे येतील. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाला मान्य महापौरही आहेत, सर्व ही ट्रस्टची विश्वस्त मंडळी आहेत. पुण्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रकल्प असा होतो आहे की ज्याच्यामध्ये अगदी लहान मुलांना, नवजात अर्भक ज्यांना आपण म्हणतो, आपल्याकडे बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. ते शहरी भागात पण आहे आणि आदिवासी भागात पण आहे, काही कुपोषणाच्या निमित्ताने आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्मताच काही उणीवा राहतात. वेळीच जर त्यांना औषधोपचार आणि चांगल्या प्रकारची मदत झाली तर त्यांचा प्राण वाचू शकतो आणि आज ही काळाची गरज आहे. ह्याच्याकरता ह्या तिन्ही ट्रस्टनी 2-4-5 कोटी रुपयापर्यंत प्रत्येकाने खर्च केला आहे. मला महाराष्ट्र शासनाचंही या निमित्ताने कौतुक करावं असं वाटतं की असे प्रकल्प जेव्हा पब्लिक ट्रस्ट, NGOs, वेगवेगळ्या कंपन्या CSR मधनं पुढे येतात तेव्हा सरकार देखील आपला हिस्सा त्याच्यात उचलतं. अशा याच्या अभिनव योजनेतनं, कल्पनेतनं जे युनिट निर्माण झालं त्याच्यातनं रोज 15-20 बालकांचं जीवनदान होणार आहे, जीव वाचणार आहे. म्हणजे वर्षभरामध्ये काही हजार छोट्या बालकांना याचा फायदा होणार आहे. आरोग्य सेवा ही कमीत कमी खर्चामध्ये लोकांना उपलब्ध करून देणं हे जसं सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे, तसंच एक सामाजिक जबाबदारी म्हणून विविध संस्थांची ही जबाबदारी आहे. आणि त्याचा आदर्श आजच्या ह्या कार्यक्रमातनं आपल्याला दिसतो. पुण्यामध्ये जे घडतं ते महाराष्ट्रात घडतं. ठीक आहे, आज पुण्यात 50-60 बेडचं आपण मोठं सेंटर तयार केलं, एखाद्या वेळेला काही जिल्ह्यात ग्रामीण भागात 10-12 मुलांकरताच होईल,
पण हा आदर्श आता महाराष्ट्र घेणार आहे आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांतिकारक पाऊल ह्या निमित्ताने सुरू झालं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून मी दगडूशेठ गणपती ट्रस्टला धन्यवाद देतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीज मुकुल माधव फाउंडेशनचंही विविध क्षेत्रात खूप चांगलं काम चालू असतं, मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्यांच्या अनेक उपक्रमांना जात असतो. त्याचप्रमाणे अनेक बाकी एन जी ओज आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही पण त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या युनिटमध्ये इथल्या येऊन अनेक बालकांना जो मृत्यू येणार होता तो टळून त्यांना त्यांचं जीवन भविष्यकाळात चांगलं जगता येईल, त्यामुळे समाजसेवेसाठी उचललेलं हे आदर्श पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मी पुन्हा एकदा त्या साऱ्या प्रकल्पात असणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ससूनला आणि त्यांच्या सर्व इथल्याही टीमने खूप कष्ट करून प्रयत्नपूर्वक हे युनिट सुरू केलं आणि ह्याचा लाभ गरीब मुलांना विशेषतः जास्त होणार आहे. मुलगा गरीब असो का श्रीमंत असो, त्याचा जीव वाचणं हे फार महत्त्वाचं असतं आणि आपलं हे जे साध्य आहे ते ह्या निमित्ताने पूर्ण होतं आहे, आपली इच्छा ह्या निमित्ताने पूर्ण होते. मी पुन्हा ह्या निमित्ताने सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ह्या राज्याचे आमचे मंत्री, ह्या खात्याचं फार उत्साहानं काम करणारे गिरीश महाजन ह्याही कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांचे अनेकविध नवीन उपक्रम आहेत जे सामान्य माणसाला उपयोगी पडणार आहेत. म्हणजे ह्याच्या आधी आपण रक्तदान तर करत होतो, नेत्रदान करत होतो, आता अवयवदानाकडेही आपण वाटचाल करतो आहोत. जसं कॉमन माणसाला चांगली ट्रीटमेंट द्यावी म्हणून वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काम करतो आहे, तसं ह्या लहान मुलांकरताही हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू झाला. पुन्हा एकदा या सगळ्या अभिनंदनाला शुभेच्छा मनापासून आणि सक्रिय सहकार्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.